अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्या गुरुंची सेवा करत असतो. सोमवार आला की भगवान शंकरांची सेवा करत असतो, गुरुवार आला की स्वामींची सेवा करत असतो, शुक्रवार आला की माता लक्ष्मीची सेवा करतो. या सगळ्या सेवा करून खूप काही उपाय करून आपल्या आयुष्यात प्रगती होत नाही. मग ते लग्न मुलाबाळांचे लग्न न जमणं किंवा मुलाचं आईचं न पटणं किंवा घरात आर्थिक समस्या आहे, मुलांचं लग्न न होणं, संतती प्राप्ती संतती समस्या खूप असतात. आपण सगळे वैद्यकीय उपचार करूनही आपल्याला हवं ते यश मिळत नाही. थोडक्यात काय की आयुष्यात सगळं चांगलं आहे पण सुख नाही आहे. कधी कधी पैसा आहे तर सुख नाही आणि सुख आहे तर पैसा नाही, अशा गोष्टी घडत असतात. याला कारणीभूत एकच असतं की तुमच्याकडनं तुमच्या कुळदेवीची सेवा न होणं. आपण गुरूंची सेवा करत असतो पण आपल्या कुळदेवीची सेवा करतो का, हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा. का फक्त शारदीय नवरात्र आली की फक्त आपल्या कुळदेवीची सेवा करायची आणि चैत्र नवरात्र आली की कुळदेवीची सेवा करायची, बाकीचे महिने कोण देवी आणि मी कोण माहिती नाही. तुम्ही कुळाचार करता का, तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाऊन देवीचा मान सन्मान करता का, एवढं आपल्याकडनं होतं का. भले आपण नाही जात पण तुमच्या सासू सासरे तुमचा नवरा तुमची जाव कोणीतरी जातं का, सेवा करतं का, नाही ना. तुम्हाला माहिती का, तुम्ही कितीही गुरूंची सेवा करा, कुळदेवीची सेवा जर तुमच्याकडनं घडली नाही तर आयुष्यात खूप अडचणी येतात. कुळदेवी म्हणजे काय, जी आपल्या कुळाचा उद्धार करत असते, आपल्या कुळाचं रक्षण करत असते, आपल्या कुळावर कधी संकट येऊ देत नाही. पण देवीला पण तुमच्याकडनं अपेक्षा असते की तुम्ही तिचं रोज स्मरण करावं, रोज तिची तुम्ही पूजा करावी. फक्त देवीच्या टाकाला पाणी घालणं आणि हळद कुंकू लावणं बस, बाकी आम्ही काही करत नाही. तुम्हाला सांगते, रोज कुळदेवीची सेवा झाली पाहिजे, रोज दररोज कुळदेवीची सेवा झाली पाहिजे. ताई आम्ही नोकरी करतो, आमच्याकडनं ह्या गोष्टी शक्य नाही, कारण अर्थात आपण संसारिक माणूस आहोत. रोज जर मी तुम्हाला सांगितलं हे करा ते करा, तुमच्याकडनं होणार नाही. पण दर मंगळवारी तरी तुम्हाला तुमच्या कुळदेवीची सेवा करायची असते. वर्षातून एकदा मूळ पीठावर जायचं असतं, जिथे तुमची कुळदेवीचं मूळ स्थान आहे त्या स्थानावर जाऊन देवीची ओटी भरायची असते, देवीचा मान सन्मान करायचा असतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमता का, नाही ना. मग दररोज कमीत कमी दररोज आपण जे दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण चैत्र नवरात्रात शारदीय नवरात्रात भरभरून केले, त्या दुर्गा सप्तशतीचे रोज दोन दोन अध्याय तुम्ही वाचता का. 13 अध्यायांमध्ये रोज दोन दोन अध्याय जर तुम्ही वाचले, 7 दिवसात तुमचं एक पारायण होतं, शेवटच्या दिवशी 7व्या दिवशी एक अध्याय असतो, पूर्ण अध्याय जर तुम्ही ते रोज वाचले आणि रोज नवार नव मंत्राची एक माळा जपली, जसं श्री स्वामी समर्थ मंत्राची माळा तुम्ही जपत असता त्याच पद्धतीने नवार नव मंत्राची माळा जर तुम्ही जप केली, रोज देवीची आरती केली ना, तर कितीतरी आर्थिक संकट फॅमिलीवर कुटुंबावर आले कितीतरी संकट आपोआप दूर होतात. तुम्ही करून बघा, फरक पडल्याशिवाय राहणार नाही. आता नवार नव मंत्र तुमची कुठलीही कुळदेवी असेल तरी तुम्हाला नवार नव मंत्राचं पठण करायचं आहे. ओम ऐम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, हा मंत्र सगळ्यांना माहिती आहे. ह्या मंत्राची रोज एक माळा तुम्हाला पठण करायची आहे. आणि ज्यांना दररोज दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचणं शक्य होत नाही, त्यांनी दर मंगळवारी तरी दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचायला विसरू नका. दर मंगळवारी दुर्गा सप्तशती ग्रंथ संपूर्ण वाचायचा. आता जे रोज दोन दोन अध्याय वाचणार आहे त्यांच्यासाठी सांगते, ही फक्त नित्यसेवा आहे. जसं स्वामींची नित्यसेवा आपण करत असतो तेव्हा देवीची पण नित्यसेवा करायची असते. आता जेव्हा तुम्ही रोज दोन दोन अध्याय जर तुम्हाला वाचायची इच्छा असेल तर ती कुठून वाचायची तुम्हाला सांगते. पहिल्या दिवशी, आता उद्या मंगळवार आहे, देव्या कवच पासून तुम्ही सुरुवात करायचा. देव्या कवच पासून सुरुवात केली की अध्याय पहिला दुसरा, देव्या कवच पासून दोन अध्यायापर्यंत तुम्हाला वाचन करायचं आहे. बुधवारी 3 आणि 4 अध्याय. देव्या कवच रोज वाचायचं नाही, पहिल्या दिवशीच फक्त देव्या कवच वाचायचं असतं. नंतर फक्त दोन 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 अध्याय करायचे. शेवटच्या दिवशी एक अध्याय येतो आणि क्षमापदान स्तोत्र येतं, ते तुम्हाला वाचायचं असतं. ही सेवा तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप चांगला परिणाम बघायला मिळेल. मग ते मुलाबाळांचे लग्न असो, संतती समस्या असो, काय ज्या संकटांना तुम्ही सामना करत आहे तो हळूहळू कमी होण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही मूळ पीठावर जाता तेव्हा आई भगवतीला तिचा तिथे कुळाचार करायचा असतो, तिला नैवेद्य दाखवायचा असतो. घरात तुम्ही दाखवता पण मूळ पीठावर जाऊन पण नैवेद्य दाखवायचा असतो. तिला साडीचोळी घालायची असते, तिचा मान सन्मान करायचा असतो. देवाला तो तुमच्याकडनं खूप लाखाची अपेक्षा नाही आहे, पण तुम्ही तिची किती स्मरण करता, तुमच्या देवीचं तुम्ही रोज किती नामस्मरण करता, ते किती महत्त्वाचं आहे. रोज ज्यांना करणं शक्य होत नाही त्यांनी दर मंगळवारी
दर मंगळवारी तरी कमीत कमी एक अध्याय एक पाठ तुम्हाला पठन करायचा आहे. दर मंगळवारी एक पाठ तुम्हाला पठन करायचा आहे. संकल्पयुक्त वगैरे कुठलंच नाही, फक्त मला माझ्या कुळदेवीची सेवा करायची आहे, जी माझ्या कुळाचा उद्धार करते आहे, जी माझं कुळाचं रक्षण करते आहे तिची मला सेवा करायची आहे. तिचं स्मरण करून तुम्हाला ती सेवा करायची असते. तुम्हाला सांगते रोज फक्त माळा जप करायची, आणि मंगळवारी जर तुम्ही सगळे अध्याय पठन केले तरी चालेल, किंवा रोज दोन दोन अध्याय पठन करायची आणि एक माळा जप करायची, हे तुम्ही करू शकता. ज्यांना तेही करणं शक्य नाही होत की ताई नाही आम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचणं आम्हाला शक्य नाही, तर अशा वेळेस काय करायचं, तुम्ही कुळदेवीच्या टाकावर फोटोवर कुंकू मार्चन करा. ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विजय ह्या मंत्राचा नामस्मरण करून तुम्ही नमो नमः तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता. दर मंगळवारी तुम्ही सेवा करू शकता. ही कुळदेवीची सेवा अतिशय महत्वाची आहे. जी तर तुम्ही दर मंगळवारी कुळदेवीच्या टाकावर तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता. जसं श्रीयंत्रावर तुम्ही करताना त्याच पद्धतीने तुम्ही कुळदेवीच्या टाकावर कुंकुम अर्चन करू शकता. नाही ना रोज शक्य तर दर मंगळवारी तरी एक पाठ करत जा. आता तुम्ही म्हणाल ताई दर मंगळवारी मग एखादा मंगळवार स्किप झाला काही प्रॉब्लेम नाही. कधी कधी काय होतं अर्थात ह्या पाठ करायला खूप वेळ लागतो म्हणजे दीड तास लागून जातो ज्यांचा स्पीड आहे त्यांच्यासाठी. म्हणून जर तुम्ही रोज दोन दोन अध्याय जरी पठन केले ना, फक्त दोन अध्याय सुरुवातीला देव्या कवच पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवार ते मंगळवार असं ठरवूनच घ्यायचं की मंगळवार ते मंगळवार मी सेवा करणार. काय होतं ना कधी कधी मुलांना जर मंगळ असला ना तर आपल्याला कुळदेवीची सेवा करायची असते. म्हणून आधीपासूनच तुमच्या घरावर कुळदेवीचं वरद असतं, कवच असतं, कुळदेवी आपल्या कुळाचं रक्षण करत असती. पण जर तुम्ही तिला विसरले तर हे पूर्ण चुकीचं घडून जातं. तुम्ही कितीही स्वामींची सेवा करा, बऱ्याच घरात असं घर आहे, मला अशा पण कमेंट्स येतात की ताई आमच्या घरात कुळदेवीचा फोटो नाही आहे, आमच्याकडे शंकरांची पिंड नाही आहे, हे पूर्ण चुकीचं आहे. तुमच्या घरात कुळदेवीचा फोटो असणं, मूर्ती असणं, टाक असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानेच जर त्या गोष्टी नसल्या तर घरात बऱ्याच समस्या निर्माण होतात. आणि आम्हाला कुळदेवीच माहिती नाही अशाही कमेंट्स येतात, त्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे, जाऊन तुम्ही नक्की चेक करा. हे जर तुम्ही काही उपाय केले, काही सेवा केल्या, तर नक्की तुम्हाला तुमची कुळदेवी कोण आहे ते समजेल. कारण जसं मुलाला जसं बालकाला आईची गरज आहे, त्या पद्धतीने आईला पण आपल्या बाळाची गरज असते. तुम्ही एक पाऊल टाकलं तर नक्कीच तुम्हाला काही ना काही संकेत मिळेल आणि तुम्हाला तुमची कुळदेवी कोण आहे हे नक्की कळेल. तुम्ही ही करा की जेणेकरून तुमच्याही आयुष्यातल्या बऱ्याचशा समस्या कमी होण्यास मदत होईल. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.